Students, last time we have started with the welding, that is electric arc welding, and which is most commonly used welding process in industries with the help of the arc generated, with the help of the electric current, the heat is generated and it is used to melt the metal and to join the two metal pieces. Then use of AC and DC for welding. Now AC means alternating current which is available in the main supply, and DC, that is direct current, that we can use both these for the welding purposes. So we receive the AC supply from the mains, power mains, that is 400 to 440 volts. It is too high for welding, because for welding we require very low voltage, 80 to 100 for स्ट्राइकिंग दी आर्क, म्हणजे आर्क सुरू करण्यासाठी आणि आर्क मेंटेन करण्यासाठी, म्हणजे वेल्डिंग जसं जसं पुढे सरकेल ते मेंटेन करण्यासाठी फक्त 30 ते 40 वोल्ट्स आवश्यक असतात. तर इतकं जे रिडक्शन आहे वोल्टेजमध्ये, दिस इज वी कॅन डू विथ द ट्रान्सफॉर्मर, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, आणि करंट रेग्युलेटरनी पण आपण त्याला कंट्रोल करू शकतो. ए सीमध्ये काही फिक्स पोलॅरिटी नसते, म्हणजे निगेटिव पॉझिटिव्ह असं काही नसतं. देन डी सीमध्ये जे आहे वेल्डिंग, डी सी वेल्डिंगमध्ये द इलेक्ट्रोड ॲक्ट ॲज वन टर्मिनल, इलेक्ट्रोडमध्ये एक टर्मिनल असतो आणि जो जॉब आहे, जो वर्कपीस आहे, तो अदर टर्मिनल, दॅट इज पॉझिटिव्ह निगेटिव्ह. हे चेंज पण होऊ शकतात, म्हणजे इलेक्ट्रोड कॅन बी निगेटिव्ह अँड वर्क पीस विल बी पॉझिटिव्ह. इन सम केसेस इलेक्ट्रिक विल बी पॉझिटिव्ह, इलेक्ट्रोड विल बी पॉझिटिव्ह अँड दी वर्क पीस विल बी निगेटिव्ह. सो स्ट्रेट पोलॅरिटी, रिव्हर्स पोल, दॅट इज इन डी सी वेल्डिंग ओनली. सो वी कॅन सी हिअर, ऑल दीस पॉईंट्स आर नोटेड हिअर. दी टेम्परेचर इज 3700 डिग्री सेंटीग्रेड टू 4000 डिग्री सेंटीग्रेड. And for DC, the voltage required is 60 to 80 volt for the arc striking, or to start with the arc, and only 15 to 25 volt for maintaining that arc. Then polarities are there, straight polarity is there, where electrode is negative and the workpiece is positive. Reverse polarity, the electrode is positive and the workpiece is negative. याला आपण इलेक्ट्रोड निगेटिव्ह आणि इलेक्ट्रिक पॉझिटिव्ह असं म्हणतो. इलेक्ट्रिक स्ट्रेट पोलॅरिटी इज नोन ॲज इलेक्ट्रो निगेटिव्ह पोलॅरिटी, अँड रिव्हर्स पोलॅरिटी इज नोन ॲज इलेक्ट्रो पॉझिटिव्ह पोलॅरिटी. देन सिलेक्शन ऑफ दिस पोलॅरिटी डिपेंड्स हाऊ डिपेंड्स ऑन ऑप्टेनिंग दी सक्सेसफुल वेट. सो सक्सेसफुल वेट depends on the polarity which we have chosen. Then there are electrodes, arc welding electrodes. There are two types, bare electrode and coated electrode. Bare electrode म्हणजे फक्त जो मेटल आहे, जो थर्ड मेटल आहे, फिलर मेटल आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं की जे मेटल जोडायचे आहे त्याला आपण बेस मेटल म्हणतो किंवा पॅरेंट मेटल म्हणतो, आणि जो तिसरा मेटल आपण त्याच्यामध्ये ॲड करतो वेल्डिंगच्या वेळेस, करतो किंवा करत नाही, जेव्हा करतो तो, दॅट इज व्हॉट इज दी थर्ड मेटल, द फिलर मेटल. आणि जो बेअर इलेक्ट्रोड असतो ज्याच्या साह्याने आपण आर्क निर्माण करतो, तो त्या मेटलचा बनलेला असतो. सो बेअर इलेक्ट्रोड्स आर चीपर, आर बट दी वेल्ड्स प्रोड्यूस थ्रू दिस आर ऑफ पुअर क्वालिटी अँड देअर यूज कॉल्स व्हेरी हाय डिग्री ऑफ स्किल दी पार्ट ऑफ वेल्डर. म्हणजे तो किती जमा झाला पाहिजे तिथे जाऊन, किती त्याचा पर्सेंटेज असलं पाहिजे हे ठरवणं खूप गरजेचं आहे, आणि त्याला स्किल लागतं. देअरफोर व्हेरी रेअरली यूज ऑफ मॉडर्न वेल्डिंग प्रॅक्टिस. हाऊएव्हर द कॉईल फ्रॉम दे आर यूज टू विथ इनर्ट गॅसेस इन अ स्पेशल वे. जसं मिग वेल्डिंग आहे, टिग वेल्डिंग आहे, जे आपण पुढे पाहू, टंगस्टन इनर्ट गॅस वेल्डिंग किंवा मेटल इनर्ट गॅस वेल्डिंग, त्याच्यामध्ये आपण कॉपरचा यूज करतो थर्ड मेटल म्हणून, फिलर मेटल म्हणून. The most popularly used in metal arc welding are the coated electrode. Coated म्हणजे मेटल असतो, मेटलचा रॉड असतो, त्याच्यावर कोटिंग दिलेलं असतं फ्लक्सचं, विच कॅरी अ कोर ऑफ बेअर मेटॅलिक वायर, मेटॅलिक रॉड किंवा वायर,
प्रोवाइडेड विथ ए कोटिंग एंड कवरिंग ऑन द आउटसाइड सर्फेस। ये अपन जनरली यूज करते जे पहतो अपन वेल्डिंग मे कि जो इलेक्ट्रोड आतो आतमें एक रॉड आतो मेटल आर कोटिंग दिल्ल। सो माइल्ड स्टील इज द मोस्ट कॉमनली यूज मटेरियल फॉर कोर वायर। माइल्ड स्टील का बनने लो एम एस का, कारण मैक्सिमम मटेरियल यूज फॉर फैब्रिकेशन और फॉर इन इंडस्ट्री इज माइल्ड स्टील। आणि त्याला जोडण्याकरता जो इलेक्ट्रोड आहे तो पण माइल्ड स्टीलचाच असतो, त्याच्यावर फ्लक्स दिलेला असतो किंवा कोटिंग दिलेलं असतं। ते कोटिंग काय असते ते आपण पाहू। सो कोअर वायर बट इलेक्ट्रोड्स विथ कोअर ऑफ अदर मेटल्स अँड अलॉयज आर ऑल्सो मॅन्युफॅक्चर टू सूट वेल्डिंग ऑफ डिफरंट मेटल्स। वेगवेगळ्या मेटल्सला वेल्ड करायचं असेल तर इलेक्ट्रोड वेगवेगळे पण आपण बनवू शकतो, अवेलेबल आहे। वेगवेगळ्या वेल्डिंग कंडिशन्स, मेटल्स चेंज झाले, एम एक्सच्या जागी दुसरा कोणता मेटल किंवा अलॉय वेल्ड करायचा, तर आपल्याला इलेक्ट्रोड चेंज करू शकतो आपण। सम ऑफ दी अदर मेटल्स अँड अलॉयज यूज फॉर कोर वायर अलॉय स्टील आर निकेल स्टील, ज्याच्यापासून पण आपण इलेक्ट्रोड बनवू शकतो, किंवा कोर वायर जो थर्ड मेटल आहे तो। सो देर आर सो मेनी कॉम्बिनेशन्स अवेलेबल, लीड ब्रॉन्ज, प्रॉस्पर ब्रॉन्ज, ॲल्युमिनियम ब्रॉन्ज। पर्टिक्युलरली ऑल दी माइल्ड स्टील कोटेड इलेक्ट्रोड्स आर ऑलमोस्ट सिमिलर कॉम्पोजिशन बट डिफर इन दी टाइप ऑफ कवरिंग अँड फ्लक्स यूज ऑन देम। जो रॉड असतो त्या इलेक्ट्रोडमध्ये आतमधला तो माइल्ड स्टीलचा असतो, माइल्ड स्टीलमध्ये जोडण्याकरता, आणि त्याच्यावरचा जो फ्लक्स आहे, जे कोटिंग आहे, जे केमिकल त्याच्यावर लावलेलं आहे, ते वेगवेगळं असू शकतं डिपेंडिंग ऑन दी कंडिशन। द कवरिंग आर प्रोवाइडेड बाय आयदर डीपिंग दी वायर कोर इन ए बाथ, म्हणजे तो वायर कोर जो आहे तो एखाद्या त्या लिक्विडमध्ये टाकून त्याच्यावर आपण कोटिंग देऊ शकतो। देन इलेक्ट्रोड कवरिंग जे आहे, फ्लक्स जे आहे ते कसं बनलेलं असतं ते पाहू। फ्लक्स कोटिंग प्रोवाइडेड ऑन इलेक्ट्रोड परफॉर्म्स मेनी सच ॲज प्रोव्हायडिंग ए रिड्युसिंग ॲटमॉस्फिअर टू प्रिव्हेंट ऑक्सिडेशन। मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा इलेक्ट्रिक आर्क वेल्डिंग आपण करतो तेव्हा तिथे जी हीट निर्माण होते ती 3500 ते 4000 डिग्री सेंटीग्रेड करते, आणि त्या हीटमुळे बाहेरचे जे गॅसेस आहे, ऑक्सिजन आहे किंवा अदर गॅसेस आहे, ते तिथं रिॲक्ट करू शकतात, त्याच्यामुळं तो वेल्ड जो आहे तो खराब होऊ शकतो। टू प्रोटेक्ट दॅट वेल्डिंग फ्रॉम ऑक्सिडेशन अँड अदर रिॲक्शन्स, केमिकल रिॲक्शन्स, आपण काय करतो की जो इलेक्ट्रोड आहे त्याच्यावर कोटिंग दिलेलं असतं, त्याच्यामुळं जेव्हा तो इलेक्ट्रोड कन्झ्युम होतो, जळतो, तेव्हा ते जे फ्लक्स आहे त्याच्यावर दिलेलं केमिकल ते पण जळते, आणि त्याच्यामुळं तिथं गॅसेस फॉर्म होतात, गॅस फॉर्म होतो आणि स्लॅग फॉर्म होते। तर स्लॅग जे आहे ते त्या सर्फेसवर जमा होते वर, आणि गॅसेस जे आहे त्याला असं शील्ड किंवा कवर तयार करतं त्या वेल्डिंगला, आणि त्याच्यामुळं बाहेरचे जे गॅसेस आहे, ऑक्सिजन वगैरे, ते तिच्यात रिॲक्ट करत नाही। तर हे कशामुळं होतं, हे या फ्लक्समुळं होते। सो रिड्युसिंग ॲटमॉस्फिअर टू प्रिव्हेंट ऑक्सिडेशन, फॉर्मिंग स्लॅग विथ मेटल इम्प्युरिटीज, ज्या मेटलमध्ये जर काही इम्प्युरिटीज असतील तर त्याला स्लॅगमध्ये कन्वर्ट करून, स्टॅबिलायझिंग दी आर्क, आर्कला स्टॅबिलाइज करते, प्रोव्हायडिंग नेसेसरी अलॉइंग एलिमेंट टू दी वेल्ड मेटल अँड सो ऑन। सो इतके याचे फंक्शन्स आहे इलेक्ट्रोडचे, की फिलर मेटल म्हणूनही याचा यूज होतो, ऑक्सिडेशन्स झालं नाही पाहिजे, मेटलमधल्या इम्प्युरिटीज रिमूव्ह झाल्या पाहिजे, आर्क स्टॅबिलाइज झाला पाहिजे, असे 4-5 फंक्शन्स आपण या इलेक्ट्रोडच्या साह्याने घेऊ शकतो। टू मीट दिस रिक्वायरमेंट मेनी डिफरंट मटेरियल्स आर यूज फॉर मेकिंग इलेक्ट्रोड कवरिंग्स। इलेक्ट्रोड तर हे सगळे मटेरियल्स दिलेले आहे। फ्लक्स जो आहे कॉमन इन्ग्रेडियंट ऑफ द फ्लक्स विच हेल्प इन स्लॅग फॉर्मेशन अँड मेटल रिफायनिंग आर ॲजबेस्टॉस, मायका, सिलिका, स्टिलाइट्स, फ्लोरस्पास, देन टायटॅनियम ऑक्साईड, मॅग्नेशियम कार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेट, या सगळ्या जे केमिकल्स आहेत हे आपण ॲज अ फ्लक्स आपण यूज करू शकतो। देन इनग्रेडियंट्स यूज फॉर प्रोड्युसिंग दी रिड्युसिंग ॲटमॉस्फिअर इन्क्लूड सेल्युलोज, कॅल्शियम कार्बोनेट, डोलोमाइट, वूड फ्लोअर, स्टार, डेक्स्ट्रिन, तर हे सगळं आपण त्या फ्लक्समध्ये यूज करू शकतो, आणि त्याच्या साह्याने आपण ऑक्सिडेशन जे आहे किंवा रिॲक्शन्स जे आहेत, ॲटमॉस्फिरिक रिॲक्शन तिथे होणार आहे, ते आपण रिड्यूस करू शकतो।
Then iron powder provides a higher deposition rate. Ferromanganese and manganese oxide provide alloying elements. The latter also helps to in slag formation. So we can see the various chemicals which are used. Basically we are carrying out 4-5 functions with the help of flux. पहिलं हे आहे की ऑक्सिडेशन होऊ शकत नाही कारण गॅसेस फॉर्म होतात आणि ते कवरिंग त्याला तयार होतं. त्याच्यानंतर स्लॅग फॉर्मेशन होते. स्लॅग म्हणजे त्या बेस मेटलमध्ये करेल काही इम्प्युरिटीज असतील तर त्या रिमूव्ह होतात आणि ते स्लॅगच्या फॉर्ममध्ये बाहेर येतात. तिसरं म्हणजे आर्क हा स्टॅबिलाइज होतो. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं की जो फिलर मेटल आहे तो त्याच्यामध्ये म्हणजे चौथा तिसरा मेटल जो आपण ॲड करतो तो त्या इलेक्ट्रोडच्या सहाय्याने आपण ॲड करू शकतो. सो दीज आर दी ॲडव्हान्टेजेस ऑफ युझिंग दी इलेक्ट्रोड्स. देन इलेक्ट्रोड साईज, इलेक्ट्रोड्स 250 mm, 300 mm, 350 mm, 400 mm असे स्टँडर्ड अवेलेबल आहेत आणि त्याची साईज 1.6 mm, 2 mm, अप टू 9 mm. देन हाऊ वी कॅन सिलेक्ट दी इलेक्ट्रोड्स. मेटल आर्क वेल्डिंग कॅन बी समराइज ॲज फॉलोज दी फॅक्टर विच इन्फ्लुएन्स दी सिलेक्शन प्रोसिजर ऑफ इलेक्ट्रोड्स. फर्स्ट इज अवेलेबिलिटी ऑफ द करंट. करंट कोणता आहे आपल्याकडं, अल्टरनेटिंग करंट आहे की डायरेक्ट करंट आहे. देन कॉम्पोजिशन ऑफ द बेस मेटल, बेस मेटल कोणता आहे, जो मेटल आपल्याला वेल्ड करायचा आहे तो मेटल कोणता आहे. देन थिकनेस ऑफ द बेस मेटल, तो किती थिक आहे किंवा थीन आहे. वेल्डिंग पोझिशन, फ्लॅट आहे, हॉरिझॉन्टल आहे किंवा व्हर्टिकल आहे किंवा वर छताला कुठे वेल्ड करायचं आहे त्याच्यावर डिपेंड राहील. फिट ऑफ दी कॉम्पोनंट्स ऑफ दी कॉम्पोनंट्स टू दी वेल्ड, म्हणजे जे कॉम्पोनंट जे वेल्ड करायचे आहे त्याला ते सूट होते की नाही, फिट होते की नाही तो इलेक्ट्रोड ते पाहायचं. एक्सपेक्टेड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ वेल्डेड जॉईंट, त्याची काय काय पाहिजे तुम्हाला, स्ट्रेंथ पाहिजे, डक्टिलिटी पाहिजे, साऊंडनेस पाहिजे, टफनेस पाहिजे किंवा अपिअरन्स पाहिजे, डिपेंडिंग ऑन दॅट वी कॅन सिलेक्ट दी इलेक्ट्रोड. देन अमाऊंट ऑफ पेनिट्रेशन रिक्वायर्ड इन वेल्डिंग, किती तुम्हाला आतमध्ये वेल्ड करायचं आहे, किती त्याची डेप्थ आहे ते पण त्याला डिपेंड करेल. देन स्किल ऑफ वेल्डर्स, एखाद्या स्पेसिफिक कंडिशनमध्ये तुम्हाला वेल्डिंग करायचं आहे तो वेल्डर जो आहे तो किती स्किल्ड आहे त्याच्यावर पण डिपेंड राहील. आणि शेवटचं जे आहे जे नेहमी असते ते इकॉनॉमिक, म्हणजे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जी आहे ती पण कमी असली पाहिजे कारण वेल्डिंग कॉस्ट आर लार्जली अफेक्टेड बाय डिपॉझिशन रेट अँड ऑल्सो बाय द इलेक्ट्रोड कॉस्ट. सो वी हॅव टू थिंक दिस मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर ऑफ इकॉनॉमी ऑल्सो वाईल सिलेक्टिंग दी इलेक्ट्रोड. देन देर आर इलेक्ट्रोड्स लो हायड्रोजन इलेक्ट्रोड्स. देन दिस लो हायड्रोजन इलेक्ट्रोड्स ॲडवर्सली इफेक्ट दी अलॉय स्टील्स. आता MS साठी जे आहे ते इलेक्ट्रोड्स आपण पाहिले की ते MS चेच बनलेले असतात, त्याच्यावर फ्लक्स लावलेला असतो. आता हे वेगवेगळे जे आहे वेगवेगळे अलॉयज किंवा मेटल्स जोडताना वेगवेगळ्या टाईपचे इलेक्ट्रोड्स अवेलेबल आहेत, ते आपण वेगवेगळ्या वेल्डिंगसाठी आपण यूज करू शकतो. जशी स्ट्रेंथ पाहिजे किंवा कोणता मेटल आपल्याला यूज करायचा आहे वेल्डिंगमध्ये वेल्ड करायचा आहे त्याच्यावरही डिपेंड राहील. हायड्रोजन ॲडवर्सली अफेक्ट दी अलॉय स्टील्स कॉजिंग इंटर ग्रॅन्युलर अंडरबीड क्रॅक्स. इट इज नोन ॲज हायड्रोजन इम्ब्रिटलमेंट अँड लीड्स टू लो स्ट्रेंथ अँड रिड्यूस फटिक रेझिस्टन्स ऑफ वेल्डिंग जॉईंट ऑर वेल्डेड जॉईंट. टू अवॉइड दिस लो हायड्रोजन इलेक्ट्रोड्स आर मेड बाय फ्रॉम सच मटेरियल्स विच विल प्रोवाइड मिनिमम अँड नो हायड्रोजन डिपॉझिट इन दी वेल्डमेंट्स सच ॲज सेल्युलोज, ॲसबेस्टॉस, आयर्न पावडर, क्ले, लाईम, टायटॅनियम. दीज इलेक्ट्रोड्स शुड नॉट बी अलाउड टू रिमेन एक्सपोज टू ॲटमॉस्फिअर फॉर अ लाँग पिरियड, अदरवाईज दे मे ॲब्सॉर्ब दी मॉइश्चर. मॉइश्चर तो ॲब्सॉर्ब करू शकतो तर तो ॲटमॉस्फिअरपासून आपल्याला प्रोटेक्ट करून ठेवावा लागतो. ऑल्सो ॲज अ प्रिकॉशन देर शुड बी स्टोअर्ड इन क्लोज बॉक्सेस. देन नेक्स्ट दिस इज ऑल अबाउट दी आर्क वेल्डिंग. व्हॉट वी आर सीन इन दिस आर्क वेल्डिंग,
the details of arc welding. The next type of welding is gas welding. So gas welding is again a fusion type welding where the pressure is not applied. आपण पाहिलं की गॅस वेल्डिंगमध्ये गॅस फ्लेमच्या साह्याने आपण हीट निर्माण करतो आणि मेटल्सला वितळवतो. याच्यामध्ये ॲडिशन ऑफ फिलर मेटल असतं किंवा नसतं, म्हणजे फिलर मेटल म्हणजे तिसरा मेटल आपण टाकू शकतो किंवा टाकतो किंवा नाही टाकत. सो इट इज अ फ्युजन वेल्डिंग. फ्युजन म्हणजे मेल्ट करणे, आपण मेल्ट करतो त्याला. अँड नॉन प्रेशर वेल्डिंग, याच्यामध्ये आपण प्रेशर द्यायची गरज नाही किंवा याला फोर्सफुली आपण जॉईन करायची गरज नाही. वेल्डिंग मेथड इन विच ए स्ट्रॉंग फ्लेम इज यूज टू रेज द टेम्परेचर ऑफ द एंड्स ऑफ द पीसेस टू बी जॉईन. जे दोन टोकं आपल्याला जोडायचे आहेत वेल्डिंगनी, तिथे आपल्याला ते गॅस फ्लेमच्या साह्याने हीट आपण निर्माण करतो आणि त्याला मेल्ट करून आपण त्याला जॉईन करतो. द मेटल दस मेल्टेड स्टार्ट्स फ्लोईंग अलॉंग ए डेफिनेट पाथ टू फॉर्म ए स्ट्रॉंग वेल्ड. सो मेल्ट झाल्यावर ते एकमेकात ते दोन्ही टोकं मिसळल्या जातील त्याचा मेटल आणि आफ्टर सॉलिडिफिकेशन वी कॅन गेट ए स्ट्रॉंग वेल्ड. अ फिलर मेटल मे बी ॲडेड. मी सांगितलं की फिलर मेटल आपण त्याच्यात ॲड करू शकतो किंवा करतो किंवा नाही करतो. समटाईम्स इट इज नॉट ॲडेड. अ फिलर मेटल मे बी ॲडेड to the flowing molten metal to fill up the cavity made during end preparation. So tithe material aplyala ekadya ves tisra metal aplyala takaychi garaj padu shakte filler metal. Sometimes we may not use it. So many different combination of gases can be used. Gas welding madhe vegvegle combination apan gases chi use karu shakto to obtain the flame. बट दी मोस्ट कॉमनली यूज इज ऑक्सिजन अँड ॲसिटिलिन. त्याला आपण म्हणतो ऑक्सी ॲसिटिलिन वेल्डिंग. ऑक्सिजन हायड्रोजन वेल्डिंग अँड ऑक्सिजन अँड कोल गॅस वेल्डिंग इन विच द फर्स्ट वन इज व्हेरी एक्सटेन्सिव्हली. म्हणजे पहिलं जे आहे ऑक्सी ॲसिटिलिन, इट इज व्हेरी कॉमनली यूज. द फिलर रॉड ऑर वेल्डिंग रॉड विच प्रोव्हाइड द ॲडिशनल मेटल रिक्वायर्ड is of the same or nearly same composition as that of the metal of the pieces to be joined. मी तुम्हाला सांगितलं की जो पॅरेंट मेटल जे जोडायचे आहेत दोन, त्याच्यामध्ये तिसरा मेटल जो आपण टाकतो आहे फिलर मेटलच्या स्वरूपात, तो मेटल त्या ते दोन मेटल जे जोडायचे आहेत तोच असला पाहिजे किंवा त्याच्यासारखाच कॉम्पोजिशनचा तिसरा, म्हणजे तो तिथं ॲक्सेप्ट होईल रेडीली. म्हणजे आपल्याला आपण कसा माइल्ड स्टील जोडतो आहे, दोन माइल्ड स्टीलचे पार्ट्स जोडतो आहे ना, आपण त्याच्यात कॉपर टाकतो आहे, तर दॅट जॉईंट वोंट बी स्ट्रॉंग, तो जॉईंट लगेच तुटून जाईल. तर तसं आपल्याला दोन एम एसचे दोन पार्ट्स जोडायचे आहे माइल्ड स्टीलचे, तर तिथे आपल्याला जो रॉड यूज करायचा आहे, जो तिसरा मेटल यूज करायचा आहे, फिलर मेटल यूज करायचा आहे, तो माइल्ड स्टीलच असला पाहिजे किंवा त्याच्यासारखाच दुसरा मिठा जुळता कॉम्पोजिशनवाला मेटल असला पाहिजे. देन ऑक्सी हायड्रोजन मिक्सचर कॅन बी यूज फॉर वेल्डिंग. ओनली सच मेटल्स विच द मेल्टिंग पॉईंट इज लो ॲज ॲल्युमिनियम मॅग्नेशियम, या ठिकाणी आपण ऑक्सी हायड्रोजन वेल्डिंग यूज करू शकतो. इट इज फॉर द रिझन दॅट द टेम्परेचर ऑफ द फ्लेम प्रोड्यूस इज टू लो. ऑक्सी हायड्रोजन मिक्सचरमध्ये म्हणजे ऑक्सिजन आणि हायड्रोजनचं मिक्सचरमध्ये जो फ्लेम निर्माण होते, जी हीट निर्माण होते ती कमी असते आणि म्हणून लो मेल्टिंगचे जे अलॉईज आहेत किंवा मेटल्स आहेत जसं ॲल्युमिनियम आहे, मॅग्नेशियम आहे, लीड आहे, त्या ठिकाणी आपण ते यूज करू शकतो. फॉर सिमिलर रिझन दी अदर गॅस मिक्सचर्स लाईक ऑक्सिजन नॅचरल गॅस, ऑक्सिजन प्रॉपेन, ऑक्सिजन कोल गॅस एक्सेट्रा कॅनॉट यूज फॉर वेल्डिंग ऑफ हाय मेल्टिंग पॉईंट मेटल्स. जे मेटल्सचे खूप मेल्टिंग पॉईंट हाय आहेत, तिथे आपण ह्या गोष्टी यूज करू शकत नाही. इफ हाऊएव्हर एफर्ट्स आर मेड टू रेज द टेम्परेचर ऑफ दिस मिक्सचर्स बाय इन्क्रीजिंग द प्रोपोर्शन ऑफ ऑक्सिजन द फ्लेम ॲटमॉस्फिअर बिकम्स हायली ऑक्सिडायझिंग विच इज अँड डिसॲडव्हान्टेज. जर आपण याचं टेम्परेचर वाढवण्यासाठी त्याची ऑक्सिजनची इंटेन्सिटी वाढवली आणि ती फ्लेम जर आपण जास्त टेम्परेचर निर्माण करायचा प्रयत्न केला, तर दुसरा धोका असतो की जास्त ऑक्सिजनमुळे जास्त ऑक्सिडेशन होऊ शकतं.
आणि तो वेल्ड खराब होऊ शकतो, तो एक डिसअडवांटेजेस आहे त्याचा. सो इट इज ओनली फॉर दिस रिझन दॅट यूज ऑफ दिस गॅसेस लार्जली रिलेटेड टू ब्रेझिंग अँड सम एक्सटेंट टू ब्रेझ वेल्डिंग. हे जे गॅसेस आहेत लो मेल्टिंग पॉईंटवर यूज होणारे, ऑक्सिजन नॅचरल गॅस, ऑक्सिजन कोल गॅस, ऑक्सिजन हायड्रोजन गॅस, ऑक्सिजन प्रॉपेन गॅस, हे सगळे ब्रेझिंगसाठी किंवा जे मेटल्स आहेत जे आपण पाहिलं होतं 600 डिग्री सेंटीग्रेडच्या खाली ज्यांचा मेल्टिंग पॉईंट आहे अशाच ठिकाणी आपण ते यूज करू शकतो ते कॉम्पोजिशन. फक्त ऑक्सिॲसिटिलिन वेल्डिंग जे आहे ते आपण ऑलमोस्ट ऑल मेटल्स कॅन बी जॉईन विथ दॅट. द ऑक्सिजन यूज शुड बी हायली प्युअर सिन्स इवन अ स्मॉल प्रपोर्शन ऑफ इम्प्युरिटी हॅज अ कन्सिडरेबल इफेक्ट ऑन द कम्बशन व्हॅल्यू ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन हा प्युअरच पाहिजे, कारण जो प्युअर नसेल तर तेवढी हीट निर्माण होणार नाही. इट्स प्युरिटी शुड बी 99.5. द कॉमन इम्प्युरिटीज असोसिएटेड मे बी नायट्रोजन, आर्गन ऑर वॉटर वेपर. हे जर त्याच्यात असलं तर तुमचा जो वेल्डिंग आहे ते व्यवस्थित होणार नाही. सो ऑक्सिॲसिटिलिन वेल्डिंग विल सी इन डिटेल. द प्रोसेस ऑफ ऑक्सिॲसिटिलिन वेल्डिंग कॅन बी यूज फॉर वेल्डिंग ऑलमोस्ट ऑल मेटल्स अँड अलॉईज यूज्ड इन इंजिनिअरिंग प्रॅक्टिस. म्हणजे कोणत्याही मेटलला आपल्याला जोडायचं असेल तर आपण ऑक्सिॲसिटिलिन जे कॉम्बिनेशन आहे वेल्डिंगचं ते यूज करू शकतो. द ॲडव्हान्टेज ऑफ युझिंग ॲसिटिलिन इन्स्टेड ऑफ अदर फ्युएल्स विथ ऑक्सिजन इज दॅट इट प्रोड्युसेस कम्पॅरेटिवली हायर टेम्परेचर. टेम्परेचर जे आहे ते ॲसिटिलिन ऑक्सिजन कॉम्बिनेशनचं जास्त आहे. ऑल्सो अँड इनर्ट गॅट एनवलप, म्हणजे जो वेल्डिंगला एक शील्ड किंवा कवरिंग पाहिजे ऑक्सिडेशन टाळण्यासाठी, तो पण याच्यात निर्माण होतो. कन्सिस्टिंग ऑफ कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर वेपर्स विच प्रिव्हेंट्स दी मोल्टन मेटल फ्रॉम ऑक्सिडेशन. म्हणजे ऑक्सिॲसिटिलिन हे जे कॉम्बिनेशन जर आपण यूज केलं तर हीट निर्माण होते ती जास्त होते, म्हणजे कोणताही मेटल आपण त्याने वेल्ड करू शकतो. दुसरं, तिथे गॅसेस फॉर्म होतात आणि त्या ते जे गॅसेस आहेत दॅट विल ॲक्ट ॲज अ कवरिंग ऑर अ शील्ड ऑर प्रोटेक्टिंग दी वेल्ड मोल्टन मेटल ऑर दॅट वेल्ड फ्रॉम दी ऑक्सिडेशन. द हायेस्ट टेम्परेचर दॅट कॅन बी प्रोड्यूस विथ दी फ्लेम ऑफ ऑक्सिजन अँड ॲसिडिलिन इज नियरली 3 to 00 degree centigrade. एवढं टेम्परेचर आपण येते एवढी हीट आपण निर्माण करू शकतो. देन देर आर टू सिस्टीम इन दिस ऑक्सिॲसिडिलिन वेल्डिंग, हाय प्रेशर सिस्टीम अँड लो प्रेशर सिस्टीम. सो हाय प्रेशर सिस्टीम इन दिस मेथड बोथ ऑक्सिजन अँड ॲसिटिलिन आर डिराइव्ड टू यूज दी हाय प्रेशर सिलेंडर्स. म्हणजे जिथं आपण फोर्सफुली अंडर हाय प्रेशर हे दोन्ही गोष्टी आपण, म्हणजे जिथे आपल्याला फ्लेम इंटेन्सिटी जास्त पाहिजे आहे, जिथे आपल्याला प्रोडक्शन ऑफ हीट जास्त पाहिजे आहे, तिथे आपल्याला हाय प्रेशर सिस्टीम यूज करावं लागेल. आणि जिथे आपल्याला कमी पाहिजे आहे तिथे लो प्रेशर. इफ दी सिस्टीम ऑक्सिजन इज टेकन फ्रॉम दी हाय प्रेशर सिलेंडर बट ॲसिडिलिन इज जनरेटेड बाय दी ऑक्सिजन ऑफ वॉटर अँड कार्बाइड, कॅल्शियम कार्बाइड. तुम्ही पाहिलं असेल की ऑक्सिजन सिलेंडर असते आणि गॅस बिल्डिंग करताना पहा, आणि कॅल्शियम कार्बोनेट चुन्यासारखं दिसणारं त्याच्या आणि ते पाणी टाकलं त्याच्यापासून गॅस निर्माण होतो ॲसिटिलिन, आणि तो ॲसिटिलिन आणि ऑक्सिजनचं कॉम्बिनेशन यूज करून फ्लेम निर्माण. गॅस वेल्डिंग कधी पहा तुम्ही जाऊन तर तुम्हाला दिसेल की ते कॉम्बिनेशन जे आहे कॅल्शियम कार्बाइड आणि वॉटरचं त्याच्या रिॲक्शनमुळं ॲसिटिलिन निर्माण होतं, आणि विथ कॉम्बिनेशन विथ ऑक्सिजन वी कॅन यूज इट ॲज अ लो प्रेशर ॲसिटिलिन जनरेटर. सो लो प्रेशर सिस्टीम, सो देर आर टू सिस्टीम, हाय प्रेशर अँड लो प्रेशर. ऑक्सिॲसिटिलिन वेल्डिंग अँड कटिंग इक्विपमेंट. दी हाय प्रेशर ऑक्सिॲसिटिलिन वेल्डिंग अँड कटिंग इक्विपमेंट कन्सिस्ट ऑफ टू लार्ज स्टील सिलेंडर्स, वन कंटेनिंग ऑक्सिजन ॲट हाय प्रेशर अँड दी अदर डिझॉल्ड ॲसिटिलिन ॲट दी हाय प्रेशर. दोन सिलेंडर असतात ऑक्सिजन आणि ॲसिटिलिनचे. बोथ दीज सिलेंडर्स आर युजली पेंटेड विथ डिस्टिंक कलर, कारण त्याला आयडेंटिटी ऑक्सिजनचा कोणता आहे ॲसिटिलिनचा कोणता आहे तर त्याची एक स्टँडर्ड कोडिंग आहे. जसं पाहिलं की ऑक्सिजन सिलेंडर हा ब्लॅक असतो, आपण पाहिलेलं आहे की ऑक्सिजन सिलेंडर जे असतात ते ब्लॅक कलरचे असतात, आणि ॲसिटिलिनचा जो सिलेंडर असतो तो मरून कलरचा असतो. ऑक्सिजन इज फिल्ड इन द सिलेंडर ॲट अ प्रेशर ऑफ 125 kg ऑफ
140 केजी पर स्क्वेअर सेंटीमीटर, इतक्या हाय प्रेशरमध्ये ऑक्सिजन सिलेंडरमध्ये भरलेला असतो. ॲसिटिलिन सिलेंडर्स कॅरी ए पोरस मास इनसाइड सोक्ड इन ॲसिटोन विच हॅज अ कॅपॅसिटी टू डिझॉल्व 25 टाइम्स इट्स ओन व्हॉल्यूम ऑफ ॲसिटिलिन. तो आतमध्ये एक पोरस मास असतं, पोरस सबस्टन्स असतो जो ॲसिटोनमध्ये बुडवलेला असतो, त्याच्यात ॲसिटोन असतं. त्या ॲसिटोनमध्ये कॅपॅसिटी असते की त्याच्या 25 टाइम्स व्हॉल्यूमचा ॲसिटिलिन तो पकडून ठेवू शकतो आणि त्याच्यामुळं प्रेशर जे आहे ते भरपूर त्याच्या आतमध्ये निर्माण होते. सो ॲसिटिलिन इज कॉम्प्रेस्ड इन टू दिस सिलेंडर सो ॲज टू डिझॉल्व इन ॲसिटोन अँड दॅट इज वाय इट इज युजली टर्म्ड ॲज डिझॉल्व्ड ॲसिड. म्हणजे ॲसिटिलिन जे आहे ते जे सिलेंडरमध्ये भरलेलं असतं त्याच्या आतमध्ये एक पोरस मास असतं, एक सबस्टन्स असतो, त्याच्यामध्ये ॲसिटोन असतं आणि डुबोल म्हणजे ओला असतो तो ॲसिटिलिनमध्ये बुडवलेला आणि त्याच्यामध्ये ॲसिटिलिन हे डिझॉल्व स्टेटमध्ये किंवा त्याच्यामध्ये ॲब्सॉर्ब केलेलं असतं. दीज सिलेंडर्स आर युजली फिल्ड टू अ प्रेशर ऑफ 16 kg to 25 kg पर स्क्वेअर सेंटीमीटर. द लोअर प्रेशर ऑफ दीज गॅसेस आउट ऑफ द रेंजेस गिवन अबव आर मोस्ट जनरली यूज फॉर फिलिंग देम इन द सिलेंडर विच आर जनरली यूज इन कॉमन इंजिनिअरिंग वर्क. डिझॉल्व्ड ॲसिटिलिन सिलेंडर शुड बी हँडल्ड विथ इनफ केअर अँड शुड नॉट बी एक्सपोज टू सच कंडिशन विच मे रिझल्ट इन अँड अप्रिशिएबल राईज इन टेम्परेचर. सो आपण पाहिलं की घरीसुद्धा आपण जे सिलेंडर यूज करतो त्या सिलेंडरला पण आपल्याला केअरफुलीच हँडल करावं लागते, कुठे लिकेज आहे का, कुठे टेम्परेचरच्या कॉन्टॅक्टमध्ये ते जवळ कुठे त्याचा फ्लेम वगैरे लागली आहे का, तर असं आपण टाळतो कारण ते एक्सप्लोड पण होऊ शकतं. तो ॲज फार ॲज सेफ्टी इज कन्सर्न दे शुड बी हँडल विथ इनफ केअर. सो ॲज फार ॲज पॉसिबल देअर शिफ्टिंग फ्रॉम वन प्लेस टू अनदर बाय हँड शुड बी अवॉइडेड. म्हणजे हाताने मॅन्युअली ते हँडलिंग त्याला करू नये, त्याला ट्रॉलीच्या साह्यानेच आपण त्याला ट्रान्सपोर्टिंग किंवा हँडलिंग केलं पाहिजे. इन दी लो प्रेशर इक्विपमेंट वी यूज ऑक्सिजन ॲज युजुअल फ्रॉम दी हाय प्रेशर सिलेंडर बट ॲसिडिन इज ड्रॉन फ्रॉम दी जनरेटर. जे मी तुम्हाला सांगितलं की वॉटर पाणी आणि कॅल्शियम कार्बाईडचं कॉम्बिनेशन आणि त्याच्यापासून तो ॲसिटिलिन गॅस निर्माण करतात. सो हिअर इट इज शोन टू सिलेंडर्स, ऑक्सिजन सिलेंडर अँड ॲसिटिलिन सिलेंडर. ऑक्सिजन सिलेंडर इज ब्लॅक कलर अँड ॲसिटिलिन इज मरून कलर. देर आर गेजेस इन्स्टॉल्ड हिअर, प्रेशर गेजेस, आउटलेट प्रेशर गेज, देन दीज वॉल्स आर देअर, देन दीज होस पाईप्स आर देअर थ्रू विच द गॅसेस आर पासिंग अँड दिस इज द ब्लो पाईप जिथे आपल्याला फ्लेम मिळते शेवटी. या दोन्ही याचं कॉम्बिनेशन या दोन्ही होस पाईप्समधून इथं येते या मिक्सरमध्ये आणि देर विल गेट द फ्लेम. सो विल सी दिस इज वॉट इज द ऑक्सिजन अँड ॲसिटिलिन कमिंग इन साईड दिस ब्लो पाईप गेटिंग मिक्स्ड, दॅट इज O2 + C2H2, दॅट इज ऑक्सिजन प्लस द ॲसिटिलिन अँड दिस मिक्सचर इज पास थ्रू दी दॅट पर्टिक्युलर ब्लो पाईप अँड वी कॅन गेट दी फ्लेम. सो दी नेक्स्ट ऑफ दिस टाईप्स ऑफ फ्लेम्स अँड ऑल दिस डिटेल्स दॅट वील सी इन दी नेक्स्ट व्हिडिओ.